हाय सगळ्यांना, नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर खरंच जे काल झालं सागरसोबत ते खरंच कुठंतरी दुःख वाटण्यासारखं आहे मनाला. माझं तर वाटतंच दुःख, कारण तो एवढा लहान आहे, लहान वयात आहे. आणि तुम्ही कशावरनं सांगू शकता की त्याच्याच फेक आयडिया आहेत? कशावरून बोलता तुम्ही त्याच्या फेक आयडिया आहे? ते फेक आयडियावरून लोकांना बोलतो घाण घाण. अरे तुम्ही त्याच्यापेक्षा दीडपट्टीनं मोठा आहात, दीडपट्टीने त्याच्यापेक्षा तुम्ही मोठे आहे. तुम्हाला समजलं पाहिजे तुम्ही यूट्यूबवर काय करता काय नाही करत. हां, तो एवढा लहान मुलगा, त्यानं काल जीव देण्याचा प्रयत्न केला, जरासुद्धा तुम्हाला काय वाटत नाही का? जरासुद्धा काय वाटत नाही का तुम्हाला? हां, जरा तर विचार करा हो. एक तर आपण मुळातच सगळं फेक काम करत आला आतापर्यंत, हां, आणि परत हे सगळं असलं दाखवणं, दिखावे करणे बंद करा, बंद करा हे सगळं. खरंच सांगते मी, बंद करा, कारण कुणाचा तर ह्याच्यामध्ये ना जीव जाऊ शकतो, जीव. आणि ते जर काल तसं काय झालं असतं तर सगळेच 12 भावात गेले असते. काय बोलणार काय माहिती का बाबा? माझ्यासारखी जर एखादी दुसरी लेडीज असते ना तुमच्या जाग्यावरती, खरं सांगते, तर ना खरंच जीव दिला असता मी. कारण आपण सगळीकडनंच हे आहे, वाटलेलं कुठे तर तुम्ही म्हणजे चांगलं करावा, चांगलं राहावं, पण नाही बाबा, तुम्ही ना रोज एकाला टार्गेट करत राहणार, रोज एकाला टार्गेट करत राहणार, रोज ह्याला त्याला त्याला ह्याला. का? तर माधुरी तुमच्या हातात येत नाही म्हणून. माधुरी कशी हातात येईल? माधुरी चुकीचीच नाही आहे तर ती हातात कशी येईल तुमच्या? हां, तुमच्याकडे सगळे फेक लोक, तुमचे लोक सगळे हे करतात, तुमचे लोकच फेक आयड्या बनवून शिव्या घालतात आता लोकांना. तर तुम्ही सिद्ध करा ना, तुम्ही लोकांना पैसे देऊन फेक आयड्या बनवायला होता, पैसे देऊन दुसऱ्याची बदनामी करायला सांगता. अरे एवढं होऊन सुद्धा तुम्ही एवढं ही करताय, खरंच कशा आहात तुम्ही मला नाही माहिती बाबा. माझ्यासारखी तर एवढं झालं असतं ना तर मी गपचूप बसली असती, शांत झाली असती मी. माझ्या खरंच खरं सांगते मी तुम्हाला ना, काय बोलू मला काय समजत नाही खरंच. पण बस करा, हे थांबवा आता, कुठे तर थांबवायला पाहिजे, थांबायला पाहिजे कुठे तर हे सगळं. बस मला तर काही सुद्धा पडत नाही, मला त्या सागरचं ना एवढं रात्री टेन्शन आलं होतं ना. तर चला बाय, मी काय नाही बोलत आहे भावानो बहिणीनो, बघूया पुढं काय होतं या. आणि आता ह्याच्यावरती सगळ्यांनी विचारच करायला पाहिजे आणि सगळ्यांनी एकी करायला पाहिजे वाईटीवर, यूट्यूबवरती. आणि ह्याचा न्यायनिवाडा झालाच पाहिजे. रोज एक, रोज एकाला जर टार्गेट केलं आणि रोज एक जर असा दानाला जात राहिला तर आपण काही हे नाही आहे, मान नाही आहे. आपल्याला पण सगळं करता येतं, आपल्याला पण सगळे कायदे कानून सगळं माहिती आहे. बरोबर की नाही भावना बहिणीनो? तर बाय सगळ्यांना.